नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जी बोधकथा सांगणार आहे त्या बोधकथेचं नाव आहे चोरी उघड होतेच। गुणी रामने दिवस रात्र कष्ट करून बादलीभर तेल काढले व बाजारात तेल विकायला घेऊन आला। तेवढ्यात तेथे एक भामटा आला, तेल विकत घेण्याचा बहाणा त्याने केला आणि सर्व बादलीभर तेल केवढ्याला देशील आणि पावशाराचा भाव काय अशी चर्चा करीत घासाघीस करीत होता। आणि एका क्षणी गुणीरामचे लक्ष नाही हे पाहून त्याने गुणीरामची पैशाची थैली उचलली व पळाला। गुणीरामने आरडाओरड केला आणि शेवटी तो सापडला, पण दरम्यानच्या काळात त्याने पैशाची थैली फेकून त्यातील नाणी आपल्या कोपरीच्या खाल्ल्या खिशात ठेवून दिली। शिपाई भामट्याला पकडून न्यायाधीशासमोर घेऊन गेले। गुणीरामने आपली फिर्याद सांगितली तेव्हा तो भामटा कबूल न होता मी बाजारात गेलोच नव्हतो असे म्हणू लागला। शिपायांनी भामट्याची जाडाजडती घेतात, बरीच नाणी हाती लागली। गुणीरामने ती नाणी ओळखली व हे पैसे माझेच आहेत असे तो म्हणाला, पण भामटा कबूल होईना। तो म्हणाला, कशावरून तुझे हे पैसे आहेत सिद्ध करून दाखव। भामट्याचा आगाऊपणा बघून न्यायाधीश संतापले। त्यांनी आज्ञा केली की मोठ्या शेगडीवर कढई ठेवून पाणी उकळून भामट्याकडील नाणे त्याच्यात टाका आणि काय घडतंय हे भामट्याच्या लक्षात येईना। पण नाणी उकळत्या पाण्यात टाकताच नाण्याला लागलेले तेल पाण्यावर तरंगू लागले आणि याचा अर्थ असा होता की तेल लागलेली नाणी ही गुणीरामचीच होती हे सिद्ध झालं। भामट्याची चोरी उघडकीस आली, गुणीरामचे पैसे त्याला परत मिळाले। या गोष्टीतून बोधानिक तो बालमित्रांनो कितीही लपवले तरी चोरी ही उघड होतेच बरं का। धन्यवाद।